प्रश्न आहे तो प्रश्न काय म्हणतोय, एक पाण्याची टाकी 350 लिटर पाणी पसते, एक पाणी टाकी आहे त्यामध्ये 350 लिटर पाणी मावते, त्यापैकी काय केले, त्यापैकी 2/7 भाग भरला आहे, 2/7 तो पाण्याचा भाग काय भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल असा तो प्रश्न आहे। तर तो आपण प्रश्न केला तर लिहायचे आपल्याला एकूण टाकीची धारकता आहे 350 गुणिले किती टाकी भरल्या, 2/7 बरोबर 7 × 7 = 35 म्हणजे 50 × 2 बरोबर 100, काय आपलं उत्तर 100, एवढे पाणी भरलेलं आहे। आता एकूण टाकीची धारकता किती आहे, तर 350 लिटर मधून आपण 100 लिटर जर पाणी वजा केलं तर आपल्याला उत्तर किती मिळते, 250 लिटर एवढं पाणी आता त्या टाकीत मावेल, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 250 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणचं आपलं उत्तर बरोबर आहे। तर आपण ऑप्शन नंबर 3 ला करेक्ट जर केलं तर आपलं उत्तर येऊ शकते। तर प्रश्न 2 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, 2 नंबरचा प्रश्न काय आहे, तर 750 लिटर मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरला आहे, काय आहे, भरला आहे, भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल, जो वरचा प्रश्न आहे सेम टू सेम तसाच प्रश्न आहे, आपण त्याला असं लिहू शकतो, असं लिहायचं आपलं 750 × 4/15 = 15 × 15 = 75 म्हणजे 50 × 4 = 4×5=20, 200 लिटर त्याची भाग भरलेला आहे, 200 लिटर भाग भरलेला आहे, 200 लिटर भाग भरलेला आहे, तर त्यातून आपल्याला काय करायचं आहे, 750 लिटर पाणी वजा करायचे आहे, म्हणजे 550 लिटर हे पाणी या ठिकाणी त्या टाकीत आणखी बसू शकतं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणचं आपलं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर त्याचं बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे। जो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, किती म्हणले तरी 200 पानं आहेत, किती आहेत, 200 पानं आहे, 200 पानं आहे पुस्तकाची, त्यापैकी काय केले, 3/8 भाग आहेत ना ते वाचून झालेत, काय झाले तर वाचून ते भाग संपलेले आहेत, तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिलेली आहेत, अजून किती पानं अजून शिल्लक आहेत वाचायची, तर त्याच्या ठिकाणी 200 × 3/8 = 8×8 = 16 उरले किती, 4×8=40 म्हणजे किती उरलं, 25 × 3 = 75 हे भाग का झाला आपला वाचून झाला एकूण पुस्तकापैकी, तर 200 पानाचं पुस्तक आहे त्यापैकी किती वाचलेत आपण, 75 पानं वाचून झालेत, तर 125 पानं आपले वाचायची शिल्लक आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणचं हे उत्तर ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन आपण 3 नंबरला जर बरोबर केलं तर आपलं उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय, 120 पानं आहेत, किती आहेत, 120 पानं आहेत पुस्तकाची, त्यापैकी 2/5 पानं वाचून झालेत, वाचून संपविलेले आहेत, वाचून संपले आहेत, तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक आहे, जो वरचा प्रश्न आहे तसाच तो खाल्ला प्रश्न सेम टू सेम आहे, तर 120 × 2/5 = 5×5 = 10 उरले किती, 2×5=20 म्हणजे काय झालं, 24×2 = 48 पानं काय झाले तर वाचून झाले आहेत, तर आपले किती येतं, 120 पानांमधून आपल्याला 48 पानं वजा करायचे आहेत, काय होतं, 48 पानं वजा करायचे आहेत, 10 मधून 8 गेले किती उरले आपल्याकडे, 2 उरले, इथं उरला 1 घेतला, 11 7 72 पानं वाचायची शिल्लक आहेत,
म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणचं चार हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर चार हे या ठिकाणचं बरोबरच आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पहा. प्रश्न क्रमांक पाच पहा. पाच काय म्हणते, एका पुस्तकामध्ये 360 पानं आहेत. एका पुस्तक 360 पानं आहेत, त्यापैकी 3/8 पानं काय झाले तर वाचली. तीन छेद आठ पानं वाचलेली आहेत. 3/8 पानं वाचली आहेत, तर एकूण पाने किती वाचली. आता इथं प्रश्न कसा आहे, वाचन झालेल्या पानाची संख्या इथं काढायची आहे. वाचन झालेल्या पानाची संख्या सोपा आहे, 360 करा गुणिले 3/8 आला सर. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 8 × 4 = 32 उरले किती तर 4 × 8 = 45, म्हणजे 45 × 3 = 5 × 15 = 5, 7 × 1 = 1, 4 × 12 = 13. 135 पानं जे आहेत वाचून झालेले आहेत. 135 पानं वाचून झालेले आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणचं जे 2 आहे ते आपल्याला बरोबर उत्तर आलं असेल तर ते करायचे. आता जो शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, तो प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला मी खाली ऑप्शन टाकलेला आहे, तो प्रश्न पहा. आणि जशाच तसा प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत असेल तो प्रश्न मला सोडून पाठवा आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सांगा. ह्या डिस्क्रिप्शनमध्ये हे खालील प्रश्न आहे आणि शेवटचा 6 प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, त्यानुसार तुम्ही त्याचे उत्तर मला पाठवा.